सरळ जाते, थोडंसं चिकन जाते, तरीसुद्धा प्रत्येक शिवभक्ताला किल्ल्यावर येण्यासाठी आम्ही मुभा दिलेली आहे. त्याचबरोबर यंदाच्या शिवजयंती महोत्सवाला आम्ही पर्यटन व द्राक्ष महोत्सव आयोजित केले, तमाशाचे कला साजरा करण्यासाठी 2 दिवसाचे कार्यक्रम आयोजित केले, बैलगाडीची शर्यत, कुस्तीचा आखाडा असे भरगच्च कार्यक्रम आम्ही केले. आता शिवनेरी किल्ल्यावर पण मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, वळसे पाटील साहेब, आदिती तटकरे मॅडम, कमिशनर, कलेक्टर, SP यांच्या साक्षीने मानवंदनाचा कार्यक्रम संपन्न होणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वरती पहिल्यांदाच 75 महिला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहेत अगदी ट्रॅडिशनल लुकमध्ये. सर आहेत आपल्यासोबत पुण्याच्या जिल्ह्याधिकारी. सर मला सांगा, आपल्याकडं अनेक शिवभक्तांना वरती येण्यासाठी मज्जा होतो, पासेस नसतात, तर पुढच्या काळात तरी अशी काही आपण सोय करणार आहात का, किंवा दिवसभराचं नियोजन कसं असणार आहे? सर्वांना कल्पना आहे की गेले 2 वर्ष आपण कोविडशी लढतोय. कोविडशी लढत असताना सुद्धा आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये आजचा हा जन्मोत्सव साजरा आपण करतो. गेल्या वर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात शिवभक्त आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण तशी सोय पण केलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिनेशन पण झालेलं आहे, त्याचाही आपला उपयोग होतो. परंतु अद्याप कोविड संपलेला नाही आहे, कोरोना संपलेला नाही आहे, त्यामुळं आपण सर्वांनी आपली आणि आपल्या जवळच्यांची आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि कोविडच्या अनुषंगानं जो काही अप्रोप्रिएट बिहेवियर आहे ते पालन करून आपण हे सर्व उत्सव साजरे आपण करतो आहे आणि करूयात. आणि आजसुद्धा खूप मोठ्या संख्येनं शिवभक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आपण परवानगी दिलेली आहे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पालन करून ते या ठिकाणी मानवंदना देऊ शकतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.